गुड मॉर्निंग. आज आपण कोकणामध्ये होळी म्हणजेच शिमगा कसा साजरा केला जातो ते पाहणार आहोत. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सकाळी होळीचे दहन केले जाते. त्या अगोदर होळीची पूजा केली जाते. होळीच्या भोवताली फिरून पाक म्हणजेच पारंपरिक देवीची प्रार्थना म्हटली जाते. गुड मॉर्निंग. आज आपण एका सुंदर मंदिराला व्हिजिट करणार आहोत. हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे या गावात वसलेलं आहे. या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तर चला आपण देवीचं दर्शन घेऊया. उगमस्थान किल्लेमाची गावात आहे. त्यामुळे पालखी निघाल्यानंतर प्रथम किल्लेमाची गावाला भेट देते. तर आपण पुढे पुढे व्लॉगमध्ये पाहणार आहोत की किल्लेमाची गावामध्ये या पालखीचं पारंपरिक पद्धतीने कसं जल्लोषात स्वागत करतात. होळी हा सण आपल्या देशात तसंच महाराष्ट्रात खूप अतिउत्साहाने साजरा केला जातो. आमच्या कोकणात याला शिमगा म्हणतात. शिमगा हा आमच्यासाठी फक्त सण नसून ती एक भावना आहे. आणि ह्या भावनेसाठी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असलेला कोकणी माणूस हा आपल्या मूळ गावी परत येतो. धुलीवंदन झाल्यानंतर गावदेवीच्या प्रतिकृती किंवा ज्यांना रुपे असं म्हणतात त्या रुप्या पालखीमध्ये बसवल्या जातात. ती पालखी सहानेवर आणून तिची पूजा केली जाते. मग ती पालखी प्रत्येक वाडीमध्ये फिरवली जाते. वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी या पालखीची पूजा केली जाते. नैवेद्य दाखवलं जातं.
पालखी घरी येणं अर्थातच गावाची देवी आपल्या घरी येणं असं समजलं जातं. धाराशी हाय शिमगा आमच्या धाराशी हाय शिमगा बारा महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा आमच्या धाराशी हाय शिमगा आमच्या धाराशी हाय शिमगा सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा माझ्या हौलीच्या पाटला बसला सुकांच्या बाजूला धरण बसून शिकायर करतस हनुमान राशी बेवरा धाराशी हाय शिमगा आमच्या धाराशी हाय शिमगा नाखवा कोण नाखवा रे होरी बनाखवा कोण नाखवा होरी बनाखवा किसन नाखवा रे होरी बनाखवा किसन नाखवा न सोर मार्या बहीण जाऊ दे राटाचे रे पाण्याला तेच पाणी जाऊ दे आमचे हौलय बायचे पूजेला रामाचं ध्यान गेलं शितेवरी आणि शितेचं ध्यान गेलं रामावरी रामाचा शत्रू रामाचा हनुमान बली रत्यान लंकेची केली होली रे